आज आपण या ठिकाणी आपल्या इतिहास पुस्तकामधील प्रकरण तिसरे ब्रिटिश सत्तेचे परिणाम या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत। आता हे प्रकरण आपण या ठिकाणी अगोदरच्या तासाला या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि अगोदरच्या तासाला आपण या ठिकाणी ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम याच्यामध्ये आपण दुहेरी राज्यव्यवस्था कशाला म्हणतात हे पाहिलेलं आहे। आता या प्रकरणामध्ये ब्रिटिश सत्तेचे परिणाम याच्यामध्ये आपण आज या ठिकाणी पुढचा मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत। आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे पार्लमेंटने केलेले कायदे हा मुद्दा या ठिकाणी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत किंवा सुरू करणार आहोत। 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला। आता 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट याच्यानुसार बंगालचा जो गव्हर्नर आहे तर या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल अशा प्रकारचा हुद्दा या ठिकाणी देण्यात आलेला होता। या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो काय ॲक्ट आहे किंवा हा जो काय कायदा आहे तर या कायद्यानुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा या ठिकाणी गव्हर्नर जनरल झालेला आहे। मुंबई व मद्रास इलाक्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला या ठिकाणी दिलेला होता। त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली होती। मग 1784 पीटचा भारतविषयक कायदा या ठिकाणी मंजूर झाला। कंपनीच्या भारतातील राज्य कारभारावर पार्लमेंटचं नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचं नियामक मंडळ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं। कंपनीला भारतातील राज्य कारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला सुद्धा देण्यात आलेला होता। 1833 व 1853 कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंट या ठिकाणी केलेले आहेत। म्हणजे अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचं अप्रत्यक्ष नियंत्रण या ठिकाणी अस्तित्वात आलेलं होतं। काय झालं होतं या ठिकाणी की हा जो काही प्रकार आहे तर या प्रकारानुसार कंपनीचं जे प्रशासन आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे प्रशासन आहे तर या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचं अप्रत्यक्ष नियंत्रण या ठिकाणी काय केलं होतं स्थापन या ठिकाणी झालेलं होतं। मग इंग्रजी सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतामध्ये रूढ झाली। आता इंग्रजी सत्तेचं आगमन आपल्या देशामध्ये झालं आणि झाल्यानंतर नवी जी काही प्रशासकीय पद्धत आहे ही सुद्धा आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आलेली आहे। मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते। आता या ठिकाणी इंग्रजी सत्तेचं जे काही आगमन आहे याच्यानुसार जी काही प्रशासकीय नवीन पद्धत आहे त्याच्यानुसार या ठिकाणी पाहतोय की मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील राज्य कारभाराचे प्रमुख या ठिकाणी आधारस्तंभ होते किंवा प्रशासनाचे आधारस्तंभ होते। म्हणजे अशा प्रकारे हा जो काही मुद्दा आहे पार्लमेंटने केलेले कायदे आता याच्यामध्ये पुढे उपघटक आहे मुलकी नोकरशाही। भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती। आता भारतात इंग्रजांनी या ठिकाणी इंग्रजी सत्ता स्थापन केली होती। आता याच्यानुसार त्यांची जी काही सत्ता आहे इंग्रजांची असणारी जी काही सत्ता आहे तर ही सत्ता अधिक मजबूत करण्यासाठी या इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती। लॉर्ड कॉर्नवालिस यानं नोकरशाहीची निर्मिती केली आणि मग दुसरा जो अधिकारी आहे लॉर्ड कॉर्नवालिस यानं या नोकरशाहीची निर्मिती केलेली आहे। मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक या ठिकाणी बांधलेला होता। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्यांना या ठिकाणी घालून दिला। त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचे पगार या ठिकाणी वाढवले। प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावर या ठिकाणी विभागणी केली। म्हणजे प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांना काय केलं की इंग्रजांच्या ताब्यातील जे प्रदेश आहेत तर या प्रदेशांची जिल्हावर त्यांना विभागणी या ठिकाणी केलेली आहे। जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख होता महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी होती। अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परिषदा या ठिकाणी केली जाऊ लागली। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी इंग्रजांचं मुलकी नोकरशाही हा जो काही घटक आहे तर हा घटक त्यांना या ठिकाणी मदत करत होता। आता त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे लष्कर व पोलीस दल भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचं संरक्षण करणं
नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरुद्ध उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. आता इंग्रजांच्या राज्यकारभाराचा पुढचा एक घटक या ठिकाणी होता लष्कर व पोलीस दल. आता याचं काय काम होतं तर भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचं काय करणे, संरक्षण करणे, नवे प्रदेश या ठिकाणी हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे अशा प्रकारे या ठिकाणी ही लष्कराची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणं हे पोलीस दलाचं काम होतं. देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं जे काही काम आहे तर हे काम या ठिकाणी पोलीस दल त्यावेळेस करत होतं. आता त्याच्यानंतर पुढचा या ठिकाणी उपघटक आहे न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. आता इंग्लंडमध्ये जशा प्रकारची न्यायव्यवस्था आहे तशाच प्रकारच्या धर्तीवर इंग्रजांनी आपल्या देशामध्ये एक नवी न्यायव्यवस्था काय केली होती, स्थापन केलेली होती. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली होती. त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली होती. म्हणजे अशा प्रकारे न्यायव्यवस्था सुद्धा त्यांच्या काळामध्ये काम करत होती. आता पुढचा या ठिकाणी उपघटक आहे कायद्यापुढील समानता. कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. आता या ठिकाणी आपण भारताचा किंवा आपल्या देशाचा जर या ठिकाणी विचार केला तर आपल्या देशामध्ये पूर्वी अनेक ठिकाणी या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव या ठिकाणी केला जात होता. लॉर्ड मॅकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीनं कायदेची या ठिकाणी संहिता तयार केली. आता लॉर्ड मॅकॉले हा जो काही इंग्रज अधिकारी आहे तर याच्या नेतृत्वाखाली विधी समितीनं या ठिकाणी कायद्याची संहिता या ठिकाणी तयार केली आहे. सर्व भारतात एकच कायदा त्यांनी लागू केला. सर्व भारतामध्ये एकच कायदा काय केला त्यांनी लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केलं. आणि कायद्यापुढे या ठिकाणी सर्व समान आहेत, कोणी या ठिकाणी वेगळा नाही हे जे काही तत्व आहे तर हे तत्व इंग्रजांनी आपल्या देशामध्ये रूढ केलेलं होतं. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. आता जरी ही पद्धत इंग्रजांनी सुरू केलेली होती तरी या पद्धतीमध्ये काही दोष होते. युरोपीय लोकावरील खटले चालण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे या ठिकाणी अस्तित्व होते. आता वेगळं याच्यामध्ये किंवा काही दोष होते तर युरोपीय लोकावरील खटले जे असतील तर हे खटले चालण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेले होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नव्हते. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होती. खटले या ठिकाणी वर्षानुवर्षे काय करत होते, चालत होते. म्हणजे अशा प्रकारे कायद्यापुढील काय होती, या ठिकाणी समानता होती. आता या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण या ठिकाणी होत आलेली आहेत. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक या ठिकाणी झाले होते आणि ते भारतीय संस्कृतीशी समरसुद्धा झाले होते. आता या लोकांनी जरी इतर राज्य केलं तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत या ठिकाणी बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं. आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी राज्य केलेलं होतं परंतु आपली भारताची जी अर्थव्यवस्था आहे तर या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल त्यांनी केला नव्हता. परंतु इंग्रजांच्या बाबतीमध्ये तसं नव्हतं कारण इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झालेली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतामध्ये रुजवलेली होती. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झालेला होता परंतु भारतीयांचं मात्र आर्थिक शोषण या ठिकाणी होऊ लागलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी इंग्रजांची काय होती, या ठिकाणी आर्थिक धोरण होती. आता पुढचा मुद्दा आहे जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. आता ज्यावेळेस इंग्रजी किंवा इंग्रजांचं अंमल या ठिकाणी आपल्या देशामध्ये सुरू होण्याच्या अगोदर आपल्या खेड्यातील जी अर्थव्यवस्था आहे तर ही अर्थव्यवस्था या ठिकाणी स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच या ठिकाणी भागत होत्या. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा या ठिकाणी आकारला जात होता. पीक चांगलं नाही आलं तर शेतसाऱ्यामध्ये शेतकऱ्याला सूट या ठिकाणी मिळत होती. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जात होता. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नव्हती. उत्पन्न वाढण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले आणि म्हणून इंग्रजांनी काय केलं की उत्पन्न शेतकऱ्याचे या ठिकाणी वाढलं पाहिजे. याच्यासाठी इंग्रजांनी काय केलं आहे, महसूल पद्धतीमध्ये या ठिकाणी महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची या ठिकाणी आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी त्यांनी सक्ती केली.
शेतसरा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जातो. असा नियम केल्यानंतर महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्यांचे या ठिकाणी शोषण होतं. म्हणजे अशा प्रकारे इंग्रजांचं जमीन महसूल विषयक धोरण या ठिकाणी होतं. पुढचा मुद्दा आहे नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावरती झालेले होते. शेतसरा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले होते. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल या ठिकाणी खरेदी करू लागले होते. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकारांकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावं लागत होतं. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत होत्या. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण या ठिकाणी करत होते. पुढचा मुद्दा आहे शेतीचं व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत होतं. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देत होतं. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिकं घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचं व्यापारीकरण असं म्हणतात. आता या मुद्द्यापर्यंत आपण आलेलो आहे. तेव्हा झालेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घरी वाचावेत. आणि याच्यावर असणारे जे काही प्रश्न आहेत किंवा जे काही स्वाध्य आहेत तर हे प्रश्न विद्यार्थ्यांनी वहीमध्ये सोडवावेत अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.